ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून राजकारणातील नवीन अध्याय सुरू करत आहेत. 15 सप्टेंबर 1950 रोजी नवी मुंबईतील बोनकोडे या छोट्याशा गावामध्ये जन्मलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वयाच्या 18 वर्षी राजकीय व सामाजिक जीवनाला सुरुवात केली. श्रमिक सेना या कामगार संघटनेच्या माध्यमातून नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी काम सुरू केले. एक आक्रमक कामगार नेता म्हणून अल्पावधीमध्ये त्यांची ओळख निर्माण झाली. विविध महत्त्वाच्या कंपन्यांमधील कामगारांचा श्रमिक सेनेमधील ओढा वाढला आणि एक झुंजार कामगार नेते म्हणून त्यांची ठाणे बेलापूर पट्ट्यामध्ये ओळख निर्माण झाली. कामगार संघटना जशी जशी वाढत गेली त्याप्रमाणे शिवसेनेतील गणेश नाईक यांचा दबदबासुद्धा वाढत गेला. 1980 विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर 1985 पुन्हा बेलापूर मतदारसंघातून त्यांचा काँग्रेसच्या जनार्दन गौरी यांच्यासमोर निसटता पराभव झाला. या पराभवानंतरसुद्धा हार न मानता संघटनात्मक काम जोराने सुरू केलं आणि 1990 विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवला व शिवसेनेचे गटनेते म्हणूनसुद्धा काही वर्ष त्यांनी विधानसभेत काम केलं. 1995 निवडणुकीमध्ये पुन्हा बेलापूर मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजय मिळवला व शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये वनमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम सुरू केलं. राजकीय जीवनामध्ये यशाचे टप्पा किंवा यश मिळत असतानाच त्यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काही कारणास्तव मतभेद झाले व 1999 त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यापूर्वी 1991 नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1992 नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. 1995 महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुद्धा गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला होता. त्यांचे चिरंजीव संजीव नाईक वयाच्या 23 वर्षी महापौर झाले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवशक्ती नावाची स्वतःची सामाजिक संघटना स्थापन करून आपलं राजकीय व सामाजिक काम सुरू ठेवलं. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यातील विविध शहरांमधील नेते किंवा विविध पक्षातील नाराज लोकांना आपल्या पक्षामध्ये घेण्याचा सपाटा सुरू केला होता. नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये गणेश नाईक हा मोहरा त्यांना सापडला व त्यांनी गणेश नाईकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरती गणेश नाईक यांनी निवडणूक लढवली परंतु शिवसेनेच्या नवख्या उमेदवाराच्या समोर त्यांचा निसटता पराभव झाला. 2004 निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी बेलापूर मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये पर्यावरण राज्य उत्पादन शुल्क व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर 2009 निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी विजय संपादन केला व पुन्हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य उत्पादन शुल्क म्हणून त्यांच्यावरती धुरा सोपवण्यात आली. या दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली एक हाती सत्ता सुरू होती. यशाचा एक एक आलेख सुरू असताना 2014 निवडणुकीमध्ये मात्र बेलापूर मतदारसंघातून त्यांचा बालेकिल्ला जाणाऱ्या या मतदारसंघामध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या कारकिर्दीला जवळपास ओहोटी लागल्या जमा झाली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघामधून त्यांचे चिरंजीव संजीव नाईक यांचासुद्धा पराभव झाला. या दोन पराभवामुळे नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांची जादू ओसरली की काय असा मतप्रवाह सुरू झाला. 2015 महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा गणेश नाईक यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तर एक हाती सत्ता त्यांना मिळवता आली नाही. काँग्रेसच्या मदतीने त्यांनी महानगरपालिकेमधील आपली सत्ता कायम ठेवली. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे मतदारसंघाची जबाबदारी राष्ट्रवादीने गणेश नाईक यांच्यावर सोपवली परंतु नवी मुंबईमधून सुद्धा त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य देता आलं नाही.
नवी मुंबईतून शिवसेनेच्या उमेदवाराला तब्बल 84,000 मतांचं मताधिक्य मिळालं आणि पुन्हा एकदा गणेश नाईकांचा करिश्मा ओसरल्याचं स्पष्ट होऊ लागलं. यानंतर गणेश नाईक समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावरती दबाव सुरू केला आणि कार्यकर्त्यांच्या दबावपोटी आणि शहरी मतदारांची बदललेल्या मानसिकतेमुळे गणेश नाईक आणि नाईक परिवाराने भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. जुलैच्या अखेरीमध्ये त्यांचे सुपुत्र ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक, त्यांचे पुतणे माजी महापौर सागर नाईक यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. बेलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गणेश नाईक यांचा प्रवेश होणार की नाही याच्यावरती विविध तर्कवितर्क लढविले जात होते, कारण त्यांना प्रवेश दिल्यानंतर बेलापूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मन्ना म्हात्रे यांना तिकीट द्यायचं की गणेश नाईक यांना तिकीट द्यायचं. युतीच्या माध्यमातून शिवसेनेचे विजय नाहटा यांनीसुद्धा बेलापूर मतदारसंघामध्ये दावा केला होता. या सर्व प्रक्रियेमुळे गणेश नाईक यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये गणेश नाईक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे युवा कार्यकर्ता, शाखा प्रमुख, कामगार नेता, नवी मुंबई महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता मिळवणारे नेतृत्व, महानगरपालिकेवरती युवा महापौर बसवणारं एक नेतृत्व, ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतःचा मुलगा संदीप नाईक यांना सुद्धा विधानसभेवरती निवडून आणलेलं, असं नवी मुंबईमध्ये एक हाती सत्ता असणारे गणेश नाईक, शिवसेना, श्रमिक सेना, शिवशक्ती, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून नवा राजकीय अध्याय सुरू करत आहेत. नवी मुंबईकर व ठाणे जिल्ह्यातील नागरिक मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात याकडे आता सर्व राजकीय निरीक्षकांचं व नवी मुंबईकरांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. नवी मुंबईवरून व्हिडिओग्राफर संदेश मोरसे व रिपोर्टर नामदेव मोरे, लोकमत.